रत्नागिरी जिल्ह्यातील खळबळ उडालेल्या निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा प्रतीक्षेत असलेला शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आलाय. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. तिनं दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत. दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी निलिमा चव्हाण 29 जुलै रोजी आपल्या चिपळूण ओमली गावी निघाली होती. ती खेड इथून बेपत्ता झाली होती. मात्र 1 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळला. यानंतर तिच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा झाली. निलिमाच्या डोक्यावरची केस गेल्यानं तिच्या नातेवाईकांनी घातपात असल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास सुरू केलाय. या अहवालात शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचं स्पष्ट झालंय. नाभिक समाज मात्र निलिमा चव्हाणचा मृत्यू घातपात असल्याच्या संशयावरती ठाम आहे. 22 ऑगस्ट रोजी चिपळूण येथे नाभिक समाजाच्या वतीनं आक्रोश जन आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. पण आता निलिमाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानं समाज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निलिमा चव्हाण ही एक मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दापोली शाखेमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करत होती. त्याच बँकेतील एक कर्मचारी तिच्यावर वारंवार कामासाठी दबाव टाकत होता अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिली आहे. निलिमा शेवटच्या दाम्पत्याला भेटल्यानंतर एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. सोबतच निलिमा चव्हाण ही एका तरुणाला शेवटचं भेटली होती अशीही माहिती आहे. काही दिवसांपूर्वी निलिमाने एका तिच्या मित्राला मी जीवनाला कंटाळले असा मेसेज केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.